न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांची समिती नेमली म्हणजे ते ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष आणि डी देशमुख हे त्याचे सदस्य सचिव होते आणि त्यांचे अन्य सदस्य यांनी जवळपास एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला खरं तर त्या अहवालामध्ये मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध होतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सिद्ध होतं आणि जवळपास तीस पानं त्यातली अत्यंत महत्त्वाची आहे ज्याच्यामध्ये मा मराठा कुणबी एकच असल्याचं चा सिद्ध केलेलं आहे त्याचे अनेक दस्तावेज उपलब्ध आहेत मी तुम्हाला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस पाच वेळा ब्रिटिशकालीन जातनीय जनगणना झाली या देशामध्ये दे। त्यावेळेस आपल्याकडे बॉम्बे स्टेट होतं त्याच्यामध्ये एकोणतीस पॉईंट दोन टक्के हा मराठा कुणबी समाज आहे त्यावेळेस हंटर नावाचे अधिकारी होते म्हणून हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन याच्या नोंदी सापडतात किंवा आपल्याकडं गॅझेट सापडतात डिस्ट्रिक्ट वाईज गॅझेट म्हणजे सातारा गॅझेट कोल्हापूर गॅझेट सांगली गॅझेट पुणे गॅझेट हंटर स्टॅटिस्टिकल कमिशनमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेट टू बी ऑफ द सेम रेस दुसरं तो म्हणतो की मराठा अँड कुणबी फॉर्म द सेम रेस म्हणजे एकच जात आहे त्याची तर एक हजार त्रेसष्ट पानाच्या अहवालामध्ये मागासलेपणा पाना सिद्ध झाला होता तो अहवाल महाराष्ट्र सरकारला प्राप्त झाला त्याच्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली तो विधिमंडळात ठेवण्यात आला आता त्या अहवालाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस सरकारने एक नवीन वर्ग तयार केला तो म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आता सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे काय तर घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमाप्रमाणे ज्याला आज ओबीसी आपण म्हणतो सार्वजनिकरित्या त्याला तांत्रिक शब्द आहे ओबीसी कोण अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये कोण येतं तर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आता असाच वर्ग निर्माण केला तो पन्नास टक्क्याचा वर्ग केला आणि पन्नास टक्क्याचं वरचं आरक्षण काही झाले तरी टिकत नाही त्याचं कारण इंदिरा विरुद्ध भारत सरकारच्या निकालामध्ये पन्नास टक्क्याची कॅप आली